जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है। 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय करून कश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दाखवून दिलं। काँग्रेसने केलेली ऐतिहासिक चूक दुरुस्त करण्याचा करिश्मा करून दाखवणारे मोदी शहा यांचे त्रिवार अभिनंदन। आता देश खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गाने निघेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं। मूल चंद्रपूर आणि वरोरा येथे महाजनादेश यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत फडणवीस बोलत होते। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला राज्याचा विकास करणं शक्य झालं नाही, स्वतःच्या विकासातच ते मग्न राहिले। या 5 वर्षात राज्य सर्वच क्षेत्रावर आघाडीवर आहे। आम्ही केलेली कामे घेऊन जनतेशी संवाद साधण्यासाठी ही यात्रा घेऊन निघालोय। राज्यातील जनता आम्हाला पुन्हा एकदा महाजनादेश देईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला। आता यांना आपली हार दिसते आहे आणि हारल्यानंतर काय सांगायचं याची तयारी आधीच त्यांनी केलेली आहे आणि म्हणून मी सांगतो ईव्हीएमच्या विरुद्ध महामोर्चा काढणाऱ्यांचा महापराजय केल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता आता राहणार नाही। तुम्हाला एकच विनंती करण्याकरता आलो आहे। मागच्या वेळेस तर जनादेश तुम्ही दिला, पण जनादेश देता देता ब्रह्मपुरी राहून गेलं, ब्रह्मपुरी सुटून गेलं, तिथला जनादेश काही मिळाला नाही। आता यावेळी चिमूर सोबत ब्रह्मपुरीचा जनादेश देखील आम्हाला हवाय। मी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलो आहे। आज माजी आमदार बाबासाहेबांच्या कन्या देखील या ठिकाणी आपल्या पक्षात आल्या आहेत। अनेक चांगले लोक आपल्या पक्षामध्ये आहेत। आपला एक मजबूत पक्ष आहे, मोदीजींसारखा नेता आहे। काँग्रेसला विचारा त्यांचा नेता कोण आहे, कारण राहुल गांधींनी राजीनामा दिलाय। ते म्हणतात मी पक्षाध्यक्ष नाही, त्यांचे लोक म्हणतात तुम्हीच राहा, ते म्हणतात मी होत नाही, हे म्हणतात तुम्हीच राहा, ते म्हणतात मी होत नाही। अरे काय अवस्था आहे! मला तर असं वाटतं की आमच्या नागपूरला एक 13 मजली बिल्डिंग आहे, त्याच्यावरनं तुम्ही चिठ्ठ्या फेका आणि ज्याच्या हातात चिठ्ठी येईल त्याला काँग्रेसचा अध्यक्ष घोषित करून टाका। ही अवस्था आज काँग्रेसची आली आहे। आणि का तुमचा आशीर्वाद मोदीजींच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद नितीनजींच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद सुधीर भाऊंच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद आमच्या खासदारांच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद आमचे आमदार, माजी आमदार, आमचे सगळे पदाधिकारी यांच्या पाठीशी आहे का? तुमचा आशीर्वाद भाजपच्या पाठीशी आहे का?